संपूर्ण एका सुसंस्कृत आणि सुशिक्षित नवींबईकर यांची घोर फसवणूक करण्याचं काम आणि गलिच्छ राजकारण करण्याचं काम महाविकास आघाडी आणि महायुतीतून सुरू आहे. ज्या पद्धतीने रोज कोणीतरी पक्ष बदलत आहे, वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात, मात्र काहीही करून सत्ता आमदार घ्या आपल्याच घरात कशा राहतील असं एक राजकारण ह्या संपूर्ण नवी मुंबईत सुरू आहे. मी नवी मुंबईकरांना आव्हान करतोय, आपण ह्या राजकारणाला बळी पडू नये. गेली 10 वर्ष इथे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी बेलापूर विधानसभेत शून्य काम केलंय, पण जे आज दुतारीत गेले ते सुद्धा ऐरोली विधानसभेत 10 वर्ष आमदार होते, त्यांनी सुद्धा निष्क्रिय आमदार म्हणून ते नवी मुंबईकरांना माहिती आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही नाकारून नवी मुंबईकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवतील असा मला विश्वास. स्वतःला आमदारक्या मिळाल्या नाही, स्वतःला सत्तापदं मिळाली नाही. अहो, त्याच 1.5-2 वर्षापूर्वी तुम्हाला जिल्हा प्रमुख केलं होतं ना भारतीय जनता पक्षाने, त्यावेळी अन्याय नाही झाला? आता उमेदवारी नाही मिळाली म्हणून अन्याय झाला? अहो, स्वतःवर झालेला अन्याय म्हणजे नवी मुंबईकरांवर झालेला अन्याय आहे का? आम्ही 600 कोटी सिडकोचे वाचवले, कामगारांचे 135 कोटी वाचवले, करोडो रुपयाची आम्ही कामं केली, त्यावेळी कुठे होतात आपण? आपण दाखवा 50-100 कोटी रुपये आपल्यामुळे वाचलेत. राज्य शासनाकडून एकही मोठा प्रकल्प इथे आणायला या दोनही आमदारांना मागच्या 10 वर्षातल्या अपयश आलेल्या, स्वतः प्रकल्पग्रस्तांचे नेते असून एकही प्रकल्पग्रस्तांचं घरं नियमित करण्याचा विषय असेल, 12.5% मोबदला मिळण्याचा विषय असेल, एकही प्रश्न सुटलेला दिसत नाही. मी प्रकल्पग्रस्तांच्या रक्ताचा नात्याचा नसलो तरी मला याची जाणीव आहे. प्रकल्पग्रस्तांनी एकदा सन्माननीय राजसाहेब ठाकरे या माणसावर विश्वास दाखवावा, पुढचे प्रश्न सुटलेले आपल्याला निश्चित दिसतील.